फेब्रुवारी 2023 ला राज्य सरकार मार्फत CET आणि TET पास झालेल्या भावी शिक्षकांसाठी अभियोग्यता चाचणी घेण्यात आली. चाचणी घेतल्यानंतर काही दिवसांमध्ये त्याचा रिझल्ट सुद्धा लागला, मात्र अजूनपर्यंत राज्य सरकारने शिक्षक भरती घेतलेली नाही. यात राज्य सरकारने संभ्रमात ठेवत सेवानिवृत्ती झालेल्या शिक्षकांना पुन्हा 20,000 रुपये मानधन तत्वावर रुजू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भावी शिक्षकांसाठी अन्यायकारक असून बेरोजगारांचे प्रमाण राज्यात वाढत आहे. अशाच या निर्णयाचा निषेध करत भंडारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने भावी शिक्षकांसाठी रस्त्यावर उतरली असून जिल्हा परिषद शाळेत सेवा तत्वावर निवृत्त शिक्षक यांना घेण्याऐवजी बेरोजगार युवकांना संधी द्यावी आणि पवित्र पोर्टल सुरू करण्यात यावे या मागणीला घेऊन आज भंडारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भावी शिक्षक तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने धडकले आहेत. या प्रसंगी जिल्ह्यातील शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते तथा DED BED अभियोगिता धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है. अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हाँ, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है. BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है. हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर.